अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। अवघ्या महाराष्ट्रामध्ये प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या शेंदुर्णी येथील भगवान श्री त्रिविक्रम यांच्या यात्रा उत्सवाला कार्तिकी चतुर्थी पासून उत्साहात सुरुवात झाली आहे। सुमारे 272 वर्षाची परंपरा असलेला रथोत्सव सुद्धा आज शेंदुर्णी नगरीमध्ये भक्तिमय वातावरणात पार पडला। श्री त्रिविक्रम भगवान आणि संत कडोजी महाराज यांच्या मूर्तीची विधिवत पूजा आज जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली। प्रति पंढरपूर शेंदुर्णी नगरीचा समावेश तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये केलेला असून लवकरच शेंदुर्णी येथील सर्वच विकास कामे पूर्णत्वास येणार असल्याचे नामदार गिरीश महाजन यांनी जीबीएन महाराष्ट्र न्यूजशी बोलताना सांगितले आहे। शेंदुर्णी येथील यात्रा उत्सव येत्या 10 दिवसापर्यंत सुरू राहणार असून यात्रेमध्ये विविध मनोरंजन खेळांसह मिठाई आणि खेळण्यांचे दुकाने सुद्धा दाखल झालेले आहे। शेंदुर्णी येथील यात्रा उत्सव तसेच भगवान त्रिविक्रम मंदिर आणि संत कडोजी महाराज समाधीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे। पाहूया प्रति पंढरपूर शेंदुर्णी येथील यात्रा उत्सवाचा हा स्पेशल रिपोर्ट। कडोजी महाराज यांचे 8वे गादीवारस या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत शांताराम महाराज भगत आणि ते आपल्याला या रथोत्सवाबद्दलची संपूर्ण माहिती देत आहेत। संत श्रेष्ठ कडोजी महाराज हे तिली घराण्यामध्ये जन्माला आले आणि लहानपणापासूनच ते पांडुरंग परमात्म्याचे भक्त होते। पंढरपूरला जात असताना स्वतः भगवंत त्यांच्या स्वप्नामध्ये आले व त्यांनी सांगितलं की तू पंढरपूरला जाऊ नको, या शेंदुर्णीमध्ये उखिड्यामध्येच माझी मूर्ती आहे। तर त्यावेळेस तिथून आल्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने संतश्रेष्ठ कडोजी महाराजांनी ती भगवंताची मूर्ती म्हणजे भगवान त्रिविक्रमाची मूर्ती बाहेर काढली आणि बाहेर काढल्यानंतर सर्व जगाला दर्शनार्थ ती प्रकारची खोली करून दिली। नंतर त्याच्यामध्ये शेंदुर्णी गाव हे प्रतिपंढरपूर झालं आणि महाराजांनी पंढरपुराप्रमाणेच या ठिकाणी गोपाळपुरी वगैरे नामदेवाचं मंदिर सर्व मंदिर निर्माण केले आणि 272 वर्षापासून या गावामध्ये विठ्ठल रुक्मिणी सोहळा म्हणजे भगवंताचं स्वरूप असा रथसोहळा सर्वांच्या सहकार्याने साजरा होतो। या गादीवरती मी आळंदी रिटर्न म्हणजे आळंदी येथील कीर्तनकार 40 वर्षापासून सुटलेला आहे। 24 वर्ष मला या गादीवरती झाले, माझा 8वा नंबर या गादीवरती। याच्या अगोदर राजाराम महाराज, विठोबा महाराज, भिका महाराज, हरी महाराज, गणू महाराज, गणूचे हरी महाराज आणि हरीचे कडोजी महाराज यांनी अशी परंपरा चालू ठेवली। सर्व धर्म समभाव असा रथोत्सव शेंदुर्णीमध्ये प्रतिवार्षिक कार्तिक शुद्ध 14 होतो। या संस्थानला पहिली एकादशी लागू, पहिल्या एकादशीपासून हा रथोत्सव 4थ्या दिवशी म्हणजे 14 एक प्रकारचा सुरुवात होतो आणि सर्व लोक याच्यामध्ये हिरारीने एक प्रकारचे भाग घेतात आणि सर्व आनंदाने एक प्रकारचा उत्सव साजरा करतात। 272 वर्षामध्ये कुठलंही या संस्थानला गालबोट लागलं नाही। मोमीन समाज, इतर समाज, सर्व जाती धर्माचे लोक एक ठिकाण येऊन मोठ्या प्रेमाने हा उत्सव साजरे करतात अशी संत श्रेष्ठ कडोजी महाराज यांची दिवंगत प्रकारची ही माहिती तुम्हाला देतो।
गावाला एक प्रकारची परंपरा लावून दिली. दशमीला त्रिविक्रम मंदिरासमोर ध्वजारोपण, द्वादशीला भगवान त्रिविक्रमाच्या मंदिरामध्ये तुलसी विवाह होतो आणि त्रयोदशीला रात्री 1 ते 7 पालखी फिरते आणि 14 दिवशी 12 ते 7 पर्यंत हा रथोत्सव मोठ्या भक्तिभावाने प्रकारचा साजरा केला जातो. याची सजावट जी आहे माधवबाबा भक्तमंडळ शिरपूर येथील गुजर समाजाचे काही लोक रात्री प्रकारचे फुलं वगैरे आणून याची चांगल्या प्रकारची सजावट करतात आणि अशा प्रकारे हा उत्सव साजरा होत असतो. शेंदुर्णीची ओळख ही प्रतिपंढरपूर म्हणून या ठिकाणी अख्ख्या महाराष्ट्राला आहेत. त्रिविक्रम महाराज असतील, कडोबा महाराज असतील, यांच्या नावाने प्रसिद्ध असलेलं हे शेंदुर्णी शहर, एक छोटं गाव, परंतु आज हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये भाविक या ठिकाणी येतील आणि या रथाचं दर्शन या ठिकाणी आज घेणार आहेत. आज या निमित्ताने मला एक गोष्ट निश्चित सांगावी लागेल की तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून या शहरातले या गावातले जेवढे मंदिरं आहेत ते त्याचा जीर्णोद्धार करण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केलेला आहे. मोठा निधी कोट्यवधी रुपयाचा या ठिकाणी आलेला आहे. सर्व शहराचा रूप पालटण्याचं काम या निमित्ताने या तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून राज्य सरकारने या ठिकाणी हाती घेतलेला आहे. आज हजारो लोक या ठिकाणी रथासाठी या ठिकाणी येत आहेत. त्यांना सर्वांना मी या निमित्ताने मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. पांडुरंगाला या ठिकाणी मी मागणी करणार आहे, त्रिविक्रम महाराजांना असेल, कडोबा महाराजांना असेल, प्रभू रामचंद्रांना असेल, मी मागणी करणार आहे की बाबा आमच्या शेतकऱ्यांना सुखी समान ठेव, सर्वांना चांगलं आरोग्य या ठिकाणी लाभू दे, या राज्यामध्ये दरवर्षी चांगला पाऊस पडू दे आणि आमचे धरणं चांगले भरू दे की जेणेकरून शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, चांगले दिवस येतील. पुन्हा आलेल्या सर्व भाविकांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. नमस्कार. जामनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजले जाणारे शेंदुर्णी ह्या गावी आपण आलेलो आहोत. या ठिकाणी सालावादाप्रमाणे कार्तिक शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी त्रिविक्रमी महाराजांचा रथोत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिभय भावनेने दरवर्षी साजरा हा केला जातो. त्याचप्रमाणे यावर्षी देखील याचं आयोजन खूप मोठ्या प्रमाणावर भक्तगण एकत्रित येऊन याचे आयोजन करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आज आपण या ठिकाणी बघू शकतो खूप सुंदररित्या हा रथ या ठिकाणी सजवलेला आहे. अगदी सुंदर असे फुलांच्या माळा त्याला त्या रथाला सजवण्यासाठी वापरण्यात आलेले आहेत. फिरतो आणि आपल्या या चतुर्दशीला तर ह्या रथामुळे हे जुनं पंढरपूर मानलं जातं आणि या पंढरपूरमध्ये हा पांडुरंगाचा रथ दरवर्षी फिरतो आणि अनेक भाविक लोक इथे येतात दर्शनासाठी आणि ह्या रथाची जी सजवणूक करतात ते अंबळण्याचे लोक येतात आणि ते फुलांची सजवणूक करतात. ते अंबळण्याचे लोक येऊन हा रथ सजवतात आणि त्याप्रमाणे रथाची व्यवस्था करतात. आपण जामनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर समजले जाणारे शेंदुर्णी या गावी आपण आलेलो आहोत. आज रोजी म्हणजेच कार्तिकी चतुर्थीच्या दिवशी या ठिकाणी त्रिविक्रमी महाराजांचे रथोत्सव मोठ्या उत्साहात पार पाडला जातो आणि असाच रथोत्सव आज देखील तेवढ्याच मोठ्या भक्तिभावाने आज या ठिकाणी पार पाडण्यात येत आहे. आपल्यासोबत या ठिकाणी शेंदुर्णी येथील विठ्ठल मंदिराचे पुजारी भूषण देवकर उपस्थित आहे आणि ते आपल्याला या मंदिराबद्दलची आख्यायिकाही सांगत आहेत. मी भूषण श्री देवकर, श्री त्रिविक्रम मंदिर विश्वस्त अर्चक व्यवस्थापक, या मंदिराची माहिती आपल्याला सांगत आहे. श्री संत कडोजी महाराजांना दृष्टांत दिलेली मूर्ती आहे. हे मूळचे राणाले धावड्याचे आजोळी शिक्षणाला आले होते. ते मूळचे राणा धावड्याचे असले शेंदुर्णी त्यांचं आजोळ होतं. त्यांना इथे दृष्टांत दिला आहे त्रिविक्रम मंदिरात शेंदुर्णीच्या त्रिविक्रमाने की मी इथेच आहे. ते दर आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जात असत तर एक वर्षी त्यांना काही जाताना आलं तर देवानं दृष्टांत देऊन सांगितलं की मी या गावातच आहे. मग त्यांनी तेव्हा इथे पूर्वी जागीरदारी वगैरे होती तेव्हा त्यांनी जागीरदारांना वगैरे सांगितलं तेव्हा त्यांचं कोणी ऐकलं नाही. मग त्यांनी ते स्वतः खंदायला सुरुवात केली. मग खंदा इथे देवाच्या इथे कुदळ लागली होती नाकाला तेव्हा इथून रक्त आलं होतं. जेव्हा कडोजी महाराजांनी त्या नाकाला हात लावला तेव्हा ते रक्त आपोआप शांत झालं. नंतर ह्या मूर्तीमध्ये पूर्ण विष्णूचे 10 अवतार दिलेले आहेत. बाजूला आहे महेश आहे, हे मध्ये विष्णू आहे, हातात शंख चक्र गदा आणि पद्म आहे, इकडे महेश आहे, त्याच्यानंतर इथे नृसिंह आहे, इथे वामन आहे, राम आहे, परशुराम आहे, कृष्ण आहे, त्याच्यानंतर विष्णू जे संध्येमध्ये जे 24 नावं घेतो आम्ही ते संध्येमध्ये जे 24 नावं ते पूर्ण विष्णूचे रूप याच्यात आहे. पूर्वी बाजूबंद वगैरे बांधण्याची पद्धत होती ते पूर्ण अलंकार वगैरे आणि भृगुऋषीची लात विष्णू छातीला लागली होती ते वत्सलांचन पद इथे. नंतर पूर्वी हे नेकलेस वगैरे बांधण्याची पद्धत होती. नंतर कडोजी महाराजांनी याचं पुढे काहीतरी सुरू राहावं मंदिराचं म्हणून ह्या देवाचे उत्सव चालू केलेले आहेत प्रतिपंढरपूर म्हणून. आषाढी एकादशीला जर सकाळ दुपार संध्याकाळ 3 वेळ दर्शन घेतलं तर
तर पंढरपूरला गेल्याचं पुण्य इथेच प्राप्त होतं अशी या देवाची आख्यायिका आहे. नंतर कार्तिकात कार्तिक एकादशी असते, द्वादशीला देवाचं लग्न असतं, त्रयोदशाला पालखी असते आणि चतुर्दशाला आज हा रथ आहे. ह्या त्रिविक्रमाचा हा रथोत्सव आहे. नंतर इथे नदीमध्ये 15 दिवस या देवाची यात्रा भरते. ह्या देवाची अशी आख्यायिका आहे. या रथोत्सवाच्या दिवशी सातुंबर भक्तमंडळ यांच्यातर्फे या ठिकाणी प्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे. त्यांच्या याविषयीची अधिक माहिती आपण या ठिकाणी जे भक्तगण उपस्थित आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. की आम्ही दरवर्षी कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशीला साबुदाण्याची खिचडी वाटप करतो आणि कार्तिकी एकादशीला मसाली भात वगैरे असं वाटप करतो. आपण बघू शकतो या ठिकाणी रथोत्सवानिमित्त महिला मंडळाची देखील दिंडी निघालेली आहे. यामध्ये त्यांनी सुंदर अशा लहान मुलांनी विठ्ठल रुक्माईची वेशभूषा ही धारण केलेली आहे आणि त्यांनी पालखी या ठिकाणी काढलेली आहे. तुकोबाच्या वाघावर बसलेली देवी देवीची वेशभूषा या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर विठ्ठल रुक्माई यांची देखील वेशभूषेमध्ये आपल्याला या ठिकाणी बालक दिसून येत आहेत आणि त्याचबरोबर नवनाथाची देखील या ठिकाणी वेशभूषा केलेली आहे. संकल्पनेअंतर्गत अद्यापपर्यंत 4 उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. तरी हा रथोत्सव आणि यात्रोत्सवानिमित्त
येणाऱ्या भाविकांना बऱ्याचशा अडचणी येतात, बरेच जण पोलिसांशी पण घाबरतात, तर त्यांना एक आपण मदत म्हणून एक मदत केंद्र सुरू केलेलं आहे की ज्यांचे मुलंबाळं हरवले किंवा चोरी झाली, कोणतेही आपत्कालीन घटना झाल्या तर त्या व्यवस्थेशी आम्ही हे आपत्कालीन सेंटर सुरू केलेले आहेत आणि त्या माध्यमातून पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग सगळे याच्याशी टाईप आहेत. इथं येणारी प्रत्येक गोष्ट एका ठिकाणी सगळीकडे आम्ही सगळ्यांना कॉन्टॅक्ट करून कळवत आहोत आणि जसजशा घटना घडत आहेत तसतसं प्रत्येकापर्यंत गावाच्या पूर्ण चारही कोपऱ्यांमध्ये ह्या घटना पोहोचत आहेत. घडणाऱ्या घटनांची लगेच मदत वगैरे सर्व सोय करण्यात आलेली आहे. तसेच हा या शेंद्रुणीमधला हा पहिला उपक्रम आहे की आपत्कालीन परिस्थितीमध्ये हार्ड अँड फास्ट मदत पोचणे आणि लोकांना मदत करणे ही पहिली संकल्पना राबवण्यात येत आहे. यामध्ये आमची एक दिवस गावासाठी ही टीम पूर्णपणे काम करत आहे. तसेच पोलीस प्रशासनाचे सर्वांचे सहकार्य लाभलेले आहेत. तसेच ग्रामस्थ देखील आम्हाला वेळोवेळी सूचना करत आहेत त्यानुसार आमचे. आणि त्यानंतर त्यांनी 1944 त्रिविक्रमी महाराज यांचा रथोत्सव हा साजरा करण्यास सुरुवात केली, तर त्याची परंपरा ही आजही कार्तिकी चतुर्थीच्या दिवशी हा रथोत्सव या चेंदुर्णी या ठिकाणी साजरा केला जातो. आणि त्यानंतर जवळपास 10 ते 15 दिवस फार मोठ्या प्रमाणावर यात्रेचे स्वरूप या ठिकाणी आलेले असते. फार मोठी यात्रा चेंदुर्णी या ठिकाणी भरत असते आणि फार लांबून यात्रेकरू या ठिकाणी या यात्रेचा आनंद लुटण्यासाठी येत असतात. कॅमेरामन सचिन माळीसह मी मिनल चौधरी, JBN महाराष्ट्र न्यूज. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.